ज्या पालकांना अशी मुलं आहेत ते ठरतात लाखात एक आचार्य चाणक्य हे भारताचे महान तत्त्वज्ञ आणि मुस्तद्दी मानले जातात आचार्य चाणक्य यांनी त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये अनेक अनुभव लोकांशी शेअर केले आहेत त्यांनी चाणक्य नीतीमध्ये प्रत्येक विषयांबद्दल लिहिलं आहे लहान मुलांबद्दल आणि नी, पेरेंटिंगबद्दलही नीतीशास्त्राबद्दल लिहिलं आहे आपली मुले चांगली असावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते पालकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे ते पालन करतात तुमची मूल तुमच्याशी चांगले आहे की नाही हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर नीतीशास्त्रात उत्तर आहे चला पालकांसाठी चांगले मूल कोण आहे हे, हे जाणून घेऊयात शिक्षित जर तुमच्या मुलाला शिक्षणाचे महत्त्व माहीत असेल आणि ते स्वतः शिक्षित असेल तर ती उत्तम गोष्ट आहे शिक्षण घेतल्याने मुलगा नावलौकिक मिळवेल आणि समाजात आईवडिलांचा मानही वाढवेल हे प्रत्येकासाठी सुखदायक असेल मृदुभाषा मुलाने मृदू भाषा राखणे खूप महत्त्वाचे आहे जर मूल मृदू बोलत नसेल आणि दिवसभर कठोर स्वरात उत्तर देत असेल तर पालकांना खूप त्रास होतो तर भाषा व्यक्तीमध्ये शत्रूचेही मित्र बनवण्याची क्षमता असते त्यामुळे मुलांचे संगोपन मृदू भाषा होणे गरजेचे आहे सभ्यता एक चांगला मुलगा तो असतो जो पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांशी नम्रपणे बोलतो सर्वांचे म्हणणे ऐकतो समजून घ्या आणि चांगल्या गोष्टी अंमलबजावणी करा चाणक्याच्या मते आज्ञाधारक मूल असणे ही एक मोठी गोष्ट आहे आणि असे मूल संपूर्ण कुटुंबाला यशस्वी बनवते ज्ञानी ज्ञानाने सर्व प्रकारचा अंधार दूर होतो ज्या कुटुंबाची मुले ज्ञानी असतात ते आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय जोरा साध्य करतात अशी मुले त्यांच्या कुटुंबाला ही मोठी कृती मिळवून देतात या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून तिचा जागर न्यूज याची पुष्टी करत नाही शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत